सैनेश्वर मित्र मंडळ देवालीगाव ग्रामस्थ पंच कमिटीच्या वतीने श्री सैनेश्वर महाराज जयंती उत्सव सोहळा देवालीगाव येथील शनी मंदिरात उत्साहात साजरा झाला. यावेळी ज्ञानेश्वर महाराज बाबळे यांचे कीर्तन झाले, पहाटे अभिषेक झाला, त्यानंतर त्र्यंबक बाबा भगत पंच कमिटीचे अध्यक्ष शांताराम कदम त्र्यंबकराव गायकवाड यांच्या हस्ते शनी मूर्तीला तेल अभिषेक झाला व महाआरती झाली. त्यानंतर नाशिक रोड देवालीगाव परिसरातून शनी महाराज प्रतिमेची रथातून तसेच पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत अश्वनृत्य सादर केले जात होते. पालखीला युवकांनी स्केटिंग करीत प्रदक्षिणा घातली. यावेळी मिरवणुकीत सहभागी झालेले खासदार हेमंत गोडसे यांचा आयोजकांतर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी खासदार गोडसे, शिवसेना उपनेते बबनराव गोलप, नगरसेवक केशव पोरजे, आरदी धोंगडे, व्यापारी बँकेचे संचालक मनोहर कोरडे, सुधाकर जाधव, संतोष सहाने, प्रकाश कोरडे आदी उपस्थित होते. संयोजन मंगेश लांडगे, निलेश खुळगे, अजय कडभाने, अमर सुरवय्या, विलास ताजनपुरे, गणेश शर्मा, अतिश कदम, अविनाश किते, सुभाष किते, सागर कडभाने, बबलू नाडे, प्रवीण कुलते, उमेश लांडगे, दीपक शेजवळ, प्रवीण पाटील, राजाभाऊ काळे, सुनील गायकवाड, सिद्धय्या ढुंगरे, अतुल चावरे, राहुल बोरसे, तुषार नवले यांनी केले. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक रोड.